परमेश्वराला मिळवायचा सोपा मार्ग म्हणजे मीचा त्याग। तुम्ही भगवंताला शरण जा, तुमच्या जगण्याला भगवंत अर्थ प्राप्त होईल। इतक्या सोप्या शब्दात आयुष्याचं मर्म उलगडून सांगतो तो गुरु। गुरुवचन कानाला सुखावतं हे खरं, पण जेव्हा सांगून उमजत नाही तेव्हा तोच कान पकडण्याची पाळी गुरुवर येते। याचच प्रत्यंतर देणारी ही स्वामी लीला। काय म्हणालात आपण? स्वामींचा नाद कसा लागला? भक्तीचा नाद म्हणा, छंद म्हणा, काही नाव दिलं तरी काही बिघडत नाही। हा नाद असा आहे, एकदा लागला की तो लागला। जन्मभर तो सोबत करतोच, पण जन्मानंतरही। स्वामी नामाचं अमूल्य धन मिळालंय आम्हाला, आता त्याला कुणी कसं संबोधावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। कुणी निंदा कुणी वंदा, आम्हाला त्याच्याशी काही सोयर सुतक नाही। तुम्हाला मी माझ्या आयुष्यामध्ये घडलेली एक अजब परंतु सत्य घटना सांगतो। आता ती रंजक आहे की नाही हे माहीत नाही। हे बघा, मनुष्य प्राणी चमत्कार पाहिल्याशिवाय नमस्कार करत नाही, आणि मीही त्याला अपवाद नव्हतो। चळ आंब्याला माझा मोठा मठ होता, जीवनातलं रहस्य मलाच कळलंय, अध्यात्मावर माझाच अधिकार आहे, अशी काही कल्पना होती माझी स्वतःबद्दल। आणि बहुधा माझ्यातला तो अहंकार दूर करण्यासाठीच स्वामी चळ आंब्यामध्ये प्रकट झाले असावे। रामदासी बुवा, अहो मी अजून किती वेळ इथं उभा राहायचं? दिवसभर? हा दिवसभर। आमच्याशी वेद चर्चेत हरलात ना, मग आमचे पायताण डोक्यावर घेऊन दिवसभर उभे राहायचे। तसा नियमच आहे इथला। तुमच्या आधीचे 50 जण असेच 12 भावात गेले, पण त्यांनी कुरकूर नाही केली। आम्ही चतुर्वेदी, आमच्याशी बरोबरी करणं म्हणजे देवाधिकांशी बरोबरी केल्यासारखं आहे, आणि तसा प्रयत्न करणाऱ्याची काय गत होते ते कळू देत की सगळ्यांना। उभे राहा तसेच। शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। कोण तुम्ही? कोणीही नाही। म्हणजे? विश्वाच्या या अवाढव्य पसाऱ्यात आपलं अस्तित्व नगण्य नाही का? हो महाशय, तुमचं अस्तित्व नगण्य असेल, आमचं नाही। आमच्याशिवाय हे जग पूर्णच होऊ शकत नाही। इथे येण्याचं प्रयोजन? ते वेळ आली की कळेलच। काय ते समजेल अशा भाषेत सांगता का? तुम्हाला काही सांगणारे आम्ही कोण? बरं, इथे निवाऱ्यासाठी जागा मिळते सगळं, आम्हाला विश्राम करायचा होता। जागा नाही इथ। ठीक आहे, नाही तशी मठात एक खोली रिकामी आहे, पण ती ध्यान साधनेची। तिथे तुम्ही 1 तास आराम करू शकता, पण एक सांगून ठेवतो, 1 तासानंतर आम्हाला बाहेर जायचे आहे, त्यामुळे आम्ही त्या खोलीला कुलूप लावून जातो। नंतर उगाचच म्हणाल की आम्ही हरकत नाही, चालेल, उठेन मी तसा भरत। हरकत नाही, चला मग। अरे हो, 4 चवल्या घेईन तासाभराच्या। दिवसभर उभं राहायचं काय? शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर। हे बघा साधू बाबा, बरोबर 1 तासानं परत येऊ आम्ही, तोपर्यंत तुम्ही उठा म्हणजे झालं। अहो भाग्यवान आहात तुम्ही, म्हणून ह्या ध्यान साधनेच्या खोलीत 20 घ्यायला मिळतोय तुम्हाला। एरवी ही ध्यान साधनेची खोली देत नसतो आम्ही कोणाला। बोले बोले पर्यंत घोराख्यानही सुरू, घोरायलाही लागला।
विचित्रच आहे वल्ली। आणि बघता बघता तास लोटला, ते उठले का बघायला मी खोलीवर गेलो। ओ ओ साधू बाबा, ओ गोसावी, ओ गोसावी बुवा, आओ उठा। ओ ओ गोसावी, अरे गोसावड्या, अरे उठ ना, अरे उठ। अरे ही निद्रा म्हणायची की काल निद्रा, धिम्मा हलायलाही तयार नाही। थांब थांब, घडाभर थंडगार पाणी आणतो आणि अंगावर ओततो, चांगली अद्दल घडेल जन्माची। थांब, नाही नको, खोली खराब व्हायची, काय करू। अरे जोशी, ए जोशा, मी माझी पादत्राणे बाहेर ठेव, मला निघायचंय। आणि हे बघ, नाही नाही तुझा माझ्या नादाला परत लागू नको, चल निघ, चल। अहो साधू बाबा उठा हो। काय असं, थांब, तुला जन्माची अदल घडवतो, आयुष्यभर आठवणीत ठेवशील तू। थांब, नमस्कार। हा नमस्कार, कोण तुम्ही? मी गोरे शास्त्री, बर, सोलापूरहून आलो आहे। हे बघा, इथे पथारी पसरण्याच्या इराद्याने जर आला असाल ना, तर आधीच सांगून ठेवतो, मठामध्ये जागेची सोय होणार नाही, एकही खोली रिकामी नाही, सगळ्या खोल्या भरलेल्या आहेत, कळलं? अहो तसं नाही हो, मला असं समजलं की तुमच्या मठामध्ये स्वामी समर्थ आलेत आणि मी त्यांच्या दर्शनासाठी आलो आहे। कोण स्वामी समर्थ, कोणी राजा की संत महात्मा, तुम्ही सांगावं आणि आम्ही ओळखावं। बरं, ते कसे दिसतात ते सांगितलं तर काही सांगता येईल, सांगा। त्यांच्या रूपाचं वर्णन माझ्या सारख्या पामरानं कसं करावं? दशरथी रामाप्रमाणे अजानू बाहू आहेत माझे स्वामी, त्यांची ती दिव्य मूर्ती, तीक्ष्ण भेदक नजर, नारिंगी प्रमाणे तेजस्वी कांती, श्री गजानना प्रमाणे मोठे कर्ण, विशाल कपाळ आणि सरळ नाक। बस 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 बस, पुरे झालं वर्णन त्या गोसावड्याचं। आहे आहे, असा गोसावडा आत आहे, त्याला ध्यानाच्या खोलीत कोंडणार आहे मी। काय स्वामींना कोंडलत तुम्ही? मग काय करणार, लाख उठवण्याचा प्रयत्न केला पण उच्छादी गोसावडा उठायला मागत नाही। अहो काय हा अनर्थ करताय, अहो त्यांच्यासारखा महापुरुष कडी कुलपा मध्ये कोंडला जाणार आहे का? हो माशे, कोंडू राहणार आहे काय विचारताय? कोंडलाय डांबलाय त्याला आतमध्ये अडकून ठेवलाय मी। आमची कळ काढतो काय या रामदासी बुवाची कळ काढतो, चांगली शिक्षा व्हायला हवी त्याला। बुवा, स्वामी समर्थांसारख्या महापुरुषाचं विटंबन कराल तर स्वतःच अदब पतन करून घ्याल। माझ ऐका, दरवाजा उघडा, पाहिजे असेल तर मी त्यांच्या जवळ बसतो, तुमच्या खोलीतील एकही वस्तू इकडची तिकडे होणार नाही याची काळजी मी घेतो। अहो नसत्या उच्चा पत्या करायला कोणी सांगितलं तुम्हाला? नको तो शहाणपणा, चला बाहेर चला, मला उशीर होतोय, चला। स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। महापुरुष काय, सत्पुरुष काय, इतका महान आहे हा गोसावी, मग असा गावोगावी का फिरतोय? मठात आश्रय घ्यायची काय वेळ येते याच्यावर? तितका श्रेष्ठ असतात त्या एवढ्या लोकांनी मंदिरं बांधायला हवी होती। ते लोक उगाच देवारे माजवतात, मूर्खपणा आहे हा सगळा। स्वामींना आत कोंडलंय,
प्रत्यक्ष परब्रह्माला कैदच केलंय जणू. त्यांना काही लागलं सवरलं तर कुणाला सांगतील, काय करतील? कसंही करून त्यांना खोलीतून बाहेर काढता आलं असतं तर फार बरं झालं असतं. शास्त्री हो इथं उभा राहून काय करताय? आणि तेही दोन्ही हात जोडून. हा, तुम्हाला त्या महाभागांना भेटायचंय ना, त्या गोसावड्याला. ठीक आहे, मी मठाकडे चाललोय, तुम्हाला ती ध्यान धारणेची खोली उघडून देतो. मग काय ती उरी पोटी भेट घ्यायची ती घ्या, चला. भेट? माझी भेट तर केव्हाच झाली आहे. तुम्हाला भेटायचं असेल तर भेटून घ्या. म्हणजे ते बघा. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर सम्मौ हे गिरिजापति भवानि शंकर शिव शंकर शंभो शंभो शंभो. स्वामी चराचरात व्यापून राहिले आहेत, आता त्यांना दर्शन द्यायची इच्छा होईल तेव्हाच आपल्याला दर्शन होणार. त्यामागे त्यांची काय लीला आहे ती त्यांनाच माहीत, मी पामर काय सांगणार? अहो मला तर काही सुचे ना. मी ज्यांना कडी कुलपात बंद करून आलो ते स्वामी खरे, की आता माझ्या डोळ्यासमोर पाहतोय ते स्वामी खरे, मला काहीच कळेल, मला काहीच कळेल. कसं शक्य आहे हे? माझे डोळे मला दगा तर देत नाहीत ना. ध्यानाच्या खोलीला दुसरा दरवाजा नाही, किल्लीही दुसरा जवळ कुणाजवळ नाही, माझ्या कडोसरीलाच आहे तेवढी. काय हो, काय झालं चतुर्वेदी महाशय? घाबरलात का? तुम्हाला तर ध्यानाच्या खोलीत कोंडून आलोय मी, मग तुम्ही इथे कसे? असं म्हणताय? अहो मग तिथेच असेन मी. चला जाऊन पाहूया, चला. या रामदासी बुवा, पहा तुम्ही आत कोंडलेले महाशय आत आहेत का? त्या पहा. शरण स्वामी
स्वामी। रामदासी बुवा, तुम्ही विद्वान आहात पण विद्वत्तेचा अहंकार बाळगू नका। फळभाराने वृक्ष वाकतो, तसंच विद्येचं वरदान प्राप्त झालेल्या माणसाने अधिक नम्र व्हायला हवं। स्वामी, अहंकारी मन म्हणजे जैसे कोडियाचे गोरेपण। जी विद्या अहंकार घेऊन जन्माला येते ती मातीमोल असते। अहंकाराने राग येतो आणि राग राखेला कारण होतो। अहंकार सोडा, परमेश्वराला शरण जा, तरच प्रगती होईल, मोक्ष मिळेल। प्रकाशाला कोंडण्याचा प्रयत्न कोणीही कधीही करू शकत नाही। स्वामी शरण जा। चला, खूप उशीर झाला। स्वामींच्या लीला सांगता सांगता दिवसाची रात्र कधी झाली हे कळलंच नाही। देवांना कोजागरीचा उत्सव सुरूही झाला असेल। चला चला। श्री स्वामी समर्थ। शिव हर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो। कृपा सिंधू या आपल्या आवडत्या भक्तिरसपूर्ण मालिकेत आजपर्यंत अरुण नलावडे साकारत असलेली नारायण शास्त्री यांची भूमिका या भागापासून शरद पोंक्षे साकारतील आणि या व्यक्तिरेखेला आम्ही पूर्ण न्याय देऊ। धन्यवाद। कोण तुम्ही? मी कोण? आश्चर्य, मला ओळखलं नाहीत। नाही बुवा, नुसतं पाहून माणसं ओळखता येत नाहीत मला। मी नारायण शास्त्री आता इथं का आलोय ते स्पष्ट सांगतो। तुमच्याबद्दल अनेक दंतकथा पसरल्या आहेत समाजामध्ये, त्याची शहानिशा करून घ्यायला आलोय। नुसत्या ऐकीव गोष्टीवरती विश्वास ठेवणाऱ्यांपैकी मी नाही। अगदी लाख मोलाच बोललात। काही गोष्टी शरीराच्या डोळ्यांनी पाहायच्या नसतात, त्या मनाच्या डोळ्यांनी पाहायच्या असतात। शब्द छल करू नका। तुमच्या या असल्या बोलण्याला ही अडाणी माणसं फसत असतील। आम्ही नाही फसणार, आम्ही चतुर्वेदी। चार वेद कोळून प्यालेलो आहोत आम्ही। प्रत्यंतर घेतल्याशिवाय दगडाला शेंदूर पासून त्याचा देव करणार नाही आम्ही। तेव्हा शब्द छेल आमच्या समोर करू नका। जे काय बोलायचंय ते स्पष्टच बोला। पण मुळात आम्ही बोलावं असा तुमचा आग्रह का? काय होणार त्यांनी? तुम्ही कोण आहात ते सिद्ध होईल। लोकांनी तुम्हाला उगाचच डोक्यावर चढवून ठेवले। एक जनी नावाची तुमची भक्त भेटली होती, ती सांगत होती तुमच्यात म्हणे तिला विठ्ठल दिसतो। बघू जरी तो विठ्ठल कुठे येतो
अहो तो विठ्ठल तिकडे पंढरपुरात, आम्ही इथे अक्कलकोटात। आम्हालाही कळतंय हो, पण लोकांनी तुमचा एवढा गवगवा का करून ठेवलाय? आता ते मला कसं काय माहित असणार? काय हो आणखीन काय काय बोलतात लोक माझ्याबद्दल? तुम्ही म्हणे पाण्यावरती मांडी घालून बसता, निदान तेवढं तरी करून दाखवा म्हणजे आमचा विश्वास बसेल। लोक तुमच्या मनात भलभलत भरवतात, चार लोक वावड्या उठवतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता। मी एक साधा पोटार्थी माणूस आहे, तुम्ही चार वेदांचे जाणकार थोर विद्वान। ऐका ऐका, तुमचा हा स्वामी स्वतःच्या तोंडाने कबूल करतोय की तो एक सामान्य माणूस आहे? अरे मूर्खांनो, आता तरी शहाणे व्हा, आणि जर तुम्ही शहाणे होणार नसाल तर मी तुम्हाला शहाणं करेन, तुमचं डोकं ठिकाणावर आणेन, या स्वामीचा बुरखा फाडून टाकेन, मी फाडून टाकेन। हा कोणी परमेश्वराचा अवतार नाही आहे, फक्त अवतार असल्याचं कातड पांघरलेला एक ढोंगी माणूस आहे। ढोंगी माणूस हे सिद्ध करेन, आणि हे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी या अक्कलकोटातच राहीन। येतो मी। थांबा, शास्त्री बुवा, जाण्यापूर्वी दूध घेऊन जा, इथून जाताना प्रसन्न चित्तानी जाव अशी आमची मनीषा आहे। तुझ्या चित्तात इतकी खळबळ? अरे इतक्या क्षुल्लक घटनेनं तुझं चित्त विचलित व्हावं? स्वामी, त्या नारायण शास्त्रीनं एखादा चमत्कार दाखवून त्यांचं तोंड बंद का नाही केलं? अरे तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे। अरे वेड्या कुणाचं तोंड बंद करायला चमत्कार करायचे नसतात। स्वामी, पण तुमचं मोठेपण त्यांना कसं कळणार मग? कुणाला स्वतःच मोठेपण दाखवण्यासाठी आम्ही चमत्कार करत नसतो। आणि मुळात चमत्कार हे करायचे नसतात, ते घडावे लागतात। त्याचा उद्धार करण्यासाठी चमत्कार नावाचं तत्व उपयोगात येत। भक्ताला ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, त्याला ईश्वराचं अस्तित्व कळावं, त्याला ईश्वराचं प्रत्यंतर यावं, त्याचा अहंकार नष्ट व्हावा म्हणून चमत्काराचं प्रयोजन असतं। चमत्काराचं प्रस्त माजवणं आम्हाला नामंजूर आहे। मला असं वाटायचं की सगळ्यात जास्त तुम्ही केवळ मलाच कळला आहात, पण हाही माझा एक अहंकारच की तुम्हीच तो मोडता। प्रत्येक वेळी तुमचं एक नवच रूप दाखवून मला धन्य करता। माऊली, कोण तुम्ही? असे मारक्या म्हशीसारखं काय बघताय? हे बघा शास्त्री बुवा, हे सगळं थांबवा आता, कारण आम्ही हे सगळं आता पाहत बसणार नाही आहोत।
आणि तशी जर वेळ आली ना तशीच जर वेळ आली तर आम्ही प्रसंगी शिंगही उगारू. समजतंय ना सगळं? आणि आम्ही स्वामींचे परमशिष्य आहोत, त्यांचा अपमान झालेला आम्ही कधीही सहन करणार नाही हे लक्षात ठेवा. महापुरुषाला असं गलत सलत बोलायची हिम्मतच कशी झाली तुमची? अच्छा म्हणजे स्वामींनी धाडलंय तुम्हाला? गुंड पाठवण्यापर्यंत मजल गेली काय त्याची? का त्याचं पितळ उघडं पडेल याची धास्ती वाटली की काय त्याला? हे बघा स्वामींचा याच्यात काही होश नाहीये. आमचे आम्ही चालो इथं. असं? मग तुमच्यापासूनच सुरुवात करतो. मलाही सांगा, तुम्ही स्वामींचे भक्त आहात ना? त्या स्वामीला तुम्ही डोक्यावर घेतलेत ना? अरे पण त्याला त्याचं काही आहे का? अहो काय बोलताय तुम्ही, आम्हाला काहीतरी उलगडून सांगा. सांगतो. मलाही सांगा, गुरुला सगळे शिष्य सारखेच असायला हवेत की नाही? हो. तुम्ही सुद्धा स्वामींवर तेवढीच भक्ती करता? म्हणजे काय? पण तरी सुद्धा स्वामीच्या तोंडामध्ये सतत चोळप्पा 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 असं का असत? त्याचा विचार केलाय कधी? वो ऐसा इसलिए है कि चोळप्पा स्वामी का परम भक्त है. अरे थोतांडा आहे सगळं. मी काय बोलतोय याचा शांतपणे विचार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा हे बरोबर बोलतायत, कारण मी एकदा पाद्यपूजेसाठी स्वामींना माझ्या घरी बोलवलेलं पण ते आलेच नाहीत. आले नाहीत ना? अरे एक का अशा अनेक घटना सापडतील विचार केला तर. या घटनांवरून काहीतरी बोध घ्या. याचा अर्थ सरळ आहे की स्वामींना फक्त चोळप्पाच प्रिय आहे. तुम्ही सुद्धा त्या स्वामीची एवढी भक्ती करता ना, मग तो सतत चोळप्पा चोळप्पा का करतो? सतत त्याच्या घरामध्ये का पडलेला असतो तो? कारण चोळप्पा त्याला पोसतो आणि यापुढे आयुष्यभर पोसणार आहे, म्हणून तो चोळप्पा चोळप्पाच करणार. अरे हिम्मत असेल ना तर या प्रश्नांचा जाब विचारा त्या स्वामीला. बरोबर बोलताय. मी विचारतो, मी आताच विचारतो स्वामींना. सुन, अरे बाबा तूच काय ते विचार आता स्वामींना. अरे पण रस्त्यात तू आता आवेशाने पैज मारली होती ना, मी स्वामींना विचारतो म्हणून, त्याचं काय झालं? अरे मग मी पैज हरलो असं समज, पण तूच मान ना मांजराच्या गळ्यात घंटा. तू सुतोवाच म्हण, मी ममो म्हणतो. आणि स्वामींचा कोप झाला तर जाळून भस्म करतील. अरे तुमच्या भेजामध्ये अजून अक्कल येत नाहीये का? अरे हम चोळप्पाची बराबरी नाही कर सकते, उसकी बात ही अलग है. नाही पण मी काय म्हणतो. नहीं नहीं सुन, मेरी बात क्या है सुन, ऐसे नहीं है होता है. अरे चोळप्पा की बात अलग है, हमारी नहीं, बात नहीं, अलग नहीं, है. मी काय म्हणतो, आपल्या मनात शंका आलेलीच आहे ना, तर मग विचारलं तर बिघडलं कुठे? है ना? बरोबर. मी काय म्हणतो बरोबर बोलतो. नाही सुनो, आपण विचारूया ना. नाही वैसे नाही है. चला माझ्या बरोबर. चलो. चाललोय कुठं? स्वामी नेत आहेत तिकडे. अरे मग चल की लवकर, ते बघ स्वामी किती दूरवर निघून गेले. पण तुझी बडबड बंद कर, पाय चालव, नाहीतर तुझ्यामुळे मला बोल खावे लागतील. घ्या, आता आम्हालाच बोल लावायला लागला आणखी. अरे तुम लोग चुपचाप रहो यार. तो चोळप्पा देखो कैसे चुपचाप चल रहा है. तो तोंड वाजवतोय का? नाही ना, चलो चलो फिर चला.
काट्याकुट्यातून कसं काय चालत जायचं? अरे पायात काटे मोडतील ना. प्रिय काते श्रद्धा निष्ठा भक्ती याचा अर्थ कळला का तुम्हाला? मनामध्ये बरेच प्रश्न होते ना तुमच्या. उलगडा झाला का? अरे चोळप्पाशी कसली स्पर्धा तुमची? चोळप्पाच माझं नातं या जन्माचं नाही, जन्मोजन्मीच आहे. मी प्रकट झालो तेव्हा हात चोळप्पा रामचंद्र सराफ या ब्राह्मणाचा मुलगा होता. तेव्हाही असाच माझ्या मागे मागे असायचा. मी नेईन तिथे नेईन तेव्हा माझ्या बरोबर असायचा. मी भ्रमणाला निघालो तेव्हा माझ्या वियोगाच्या कल्पनेनं त्याच्या डोळ्यातलं पाणी खळेन आम्हाला व्याकुळ होऊन विचारायला लागला. आता पुन्हा आपली भेट कधी? आम्ही म्हटलं या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी नक्की. मी अक्कलकोटात असेल आणि तू तर असा हा चोळप्पा. या जन्मी माझा भक्त झाला पण तुम्ही सगळेही स्वतःला भक्त म्हणवता ना माझे. माझ्या मागे यायला घाबरलात? समोर काटे बघितल्यावर जागच्या जागी पावलं थबकली तुमची. तुम्हाला प्रश्न पडला या काट्यामधून कसं चालायचं. पण याला भीती नाही वाटली काय रे चोळ्या? तुला बोचलं का काटे? नाही स्वामी, माझा गुरु ज्या मार्गावर चालतो तो मार्ग काटेरी असूच शकत नाही. मी फक्त स्वामींच्या पावलावर पाऊल टाकून चालत राहिलो आणि असं वाटलं की फुलांच्या पाकळ्यावरूनच चालतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जो गुरु आपल्याला काट्यावरून चालायला लावतो तो आपल्या भक्तांना ते काटे बोचणार नाही याचीही काळजी घेतो. सर्वस्व अर्पण करून गुरुला शरण जाताना मनात भीतीचा लवलेशही असता कामा नये. राजाधिराज योगिराज येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी समर्थ महाराज की. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. रामप्रहरी त्या गोसावड्याचं नाव कानावर पडलं. स्वामी समर्थ. तू पंडू सोनारच ना रे? हो. काय रे तुझी दशा? चालायचंच स्वामी समर्थ. काय चालायचं? त्या गोसावड्याचं नाव घेतोस ना म्हणून ही दशा करून घेतली स्वतःची. पण भक्ताच्या तोंडी ईश्वराचं नाव आहे ना,
ते कसं सुटेल? या गुढीत प्राण आहे आणि या देहात जीव आहे, तोवर नाम येणारच. स्वामी समर्थ, एवढी एकनिष्ठ भक्ती करतोस, काय मिळालं काय? हे दारिद्र्य, अन्नांना दशा, पणवण भटकणं, मग कशाला फंदक पडतंय? कशाला त्याच्या नादाला लागतंय? आमच्या भोळ्या बावड्या भक्तीला तुम्ही वंदा किंवा निंदा, काय फरक पडतोय? पण मला माहित आहे, त्यांच्या नामस्मरणानं माझे हे भोग संपतील आणि पुन्हा सुखाचे दिवस येतील, हे मला माहित आहे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. चोळ्या, अरे खूप झाली सेवा आमची, का आमचे सारखे पाय धरून असतोस? काय मिळणार आहे तुला? जा दूर, गधड्याचा दूर होतोय का घालू कमरेत लात? स्वामी, सारखे माझे पाय धरून असतो, त्यांना काय मिळणार आहे तुला? स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे ते सारं सारं मला या चरणापाशीच प्राप्त होणार आहे. जास्त अक्कल बाजू नकोस, तू माझ्या नादी लागलास म्हणून तिकडे तुझे बायको आणि सासू खडे फोडत आहेत माझ्या नावानी. स्वामी, अरे बंडू कसायस? तुम्हीच आता या संकटातून मला पार नेऊ शकता स्वामी. अहो, डोक्यावर खूप कर्ज झालंय आणि त्या जमीनदारानं तर तगादा लावलाय कि जे काही आहे नाही ते सगळं लिलावत काढीन म्हणतोय. माझा भक्त म्हणवतोस ना स्वतःला, मग तरीही परिस्थिती पुढे लाचार होतोस? बिकट परिस्थिती आलीय तर त्या वावटळीत वाहून जायचं कि भक्कमपणे पाय रोवून उभं राहायचं ते आपण ठरवायचं असतं. भक्कमपणे पाय रोवून उभा राहा, प्रसंगाच्या रेट्यात मनाचा संयम सुटणार नाही, नैतिकता हरवणार नाही, याच भान ठेव. मोहाचे क्षण येतील, त्याला भुलू नकोस. चुकीच्या मार्गाने भोग संपवायला गेलास तर ते जास्तच वाढतील. माझा निस्सीम भक्त आहे पण मोहाच्या तडाख्यातून सुटेल असं वाटत नाही.